नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहताय आपला आवाज. आपला आवाजमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज योग प्रवर्तक प्रतिष्ठान प्रबुद्ध प्रेरणा बुद्ध विहार ट्रस्ट आंबेगाव तालुका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त घोडेगाव येथील अहिल्यादेवी होळकर चौक येथे अभिवादन सभा व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बंते विवेक यांच्या शुभहस्ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तर घोडेगावच्या सरपंच क्रांतिताई गाढवे, उपसरपंच सोमनाथ काळे, घोडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, नायब तहसीलदार सुपे, तहसीलचे कारकून सुनील रोकडे, पोलीस कर्मचारी दीपक काशीद यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय घोडेगाव येथे फळांचे वाटप करण्यात आले. तसेच जनता विद्या मंदिर अंतर्गत असलेले माळीन वसतिगृहामधील 113 विद्यार्थ्यांना मोफत रक्तगट तपासणी व हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आले. याप्रसंगी शिवभक्ती क्रीडा मंडळाचे युवा नेते कुंदन काळे, सेवाभावी संस्थेचे श्रीकांत गाढवे, युग प्रवर्तक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतमराव खरात, प्रबुद्ध प्रेरणा बुद्ध विहार ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठलदादा टिंगरे, संचालक बाळासाहेब सोनवणे, एकनाथ वाभळ, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक माऊली अस्वरे, आंबेगाव तालुका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती अध्यक्ष सुरेश शिशुपाल, उपाध्यक्ष नितीन खरात, खजिनदार संजय सरोदे, भीमशक्तीचे अध्यक्ष किशोर वाघमारे, भारिप बहुजन पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष शंकर शिंदे, रिपब्लिकन पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष शिवाजी इंदोरे, सोसायटीचे चेअरमन विजय अभंग, कैलास घोडके, विजय सोनवणे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अशोक अप्पा काळे, दलित सेना तालुका अध्यक्ष खंडू खंडागळे, सामाजिक कार्यकर्ते पोपट खरात, मधुकर खरात, शिवाजी हिंगे, वसंत हिंगे, लिंबाजी वाघमारे, दिलीप साळवे, नामदेव साळवे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. महान अनुभूती असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 63वा महापरिनिर्वाण दिन प्रबुद्ध प्रेरणा बुद्ध विहार ट्रस्ट, भीमशक्ती संघटना, युग प्रवर्तक संघटना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती आणि आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने साजरा करण्यात आला. या निमित्ताने या कार्यक्रमाला भंते विवेक यांनी पूजापाठ करून महामानवाला अभिवादन केलेले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या गोडेगावचे आद्य नागरिक सौ क्रांतिताई गाढवे, सोमनाथ भाऊ काळे, त्याचप्रमाणे कुंदन भाऊ काळे, त्याचप्रमाणे विठ्ठलदादा टिंगरे, गौतमराव रोकडे, माऊली आसवारे, सुरेशराव शिशुपाळ, एकनाथ वाघळ असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला येऊन अभिवादन करून गेलेले आहे. आंबेगावातील संपूर्ण नागरिक इथे येऊन अभिवादन करीत आहेत आणि हा दरवर्षीचा कार्यक्रम आपण या चौकामध्ये साजरा करत असतो. अतिशय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे देशासाठी, सर्व नागरिकांसाठी जे संविधानाच्या माध्यमातून काम केलेलं आहे आणि ज्या माध्यमातून आपल्याला समानतेचा हक्क मिळालेला आहे, त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी आज आम्ही सगळेजण भीम अनुयायी इथे जमलेलो आहोत. तरी पुन्हा एकदा या महामानवाला संपूर्ण आंबेगाव तालुक्यातील जनतेच्या वतीने विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. विनम्र अभिवादन करण्यासाठी उपस्थित सर्वच मान्यवर आज जास्त काही बोलू इच्छित नाही, पण आज हैदराबादमध्ये महिलेवर जो अत्याचार झाला होता आणि त्याचा खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असं मात्र आम्हा महिलांना वाटतं आणि या दिवसादिवशी ते झालंय, त्यामुळं आणखीन त्याचं महत्त्व वाढलंय असो. पण घोडेगाव ग्रामस्थांच्या वतीनं तसंच उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र असे अभिवादन करते. धन्यवाद.